गुड इवनिंग एवरीवन। यस, आज पुन्हा शुक्रवार, आपण ठरल्याप्रमाणे पुन्हा शुक्रवारी भेटायला आलेलो आहे तुम्हाला सगळ्यांना क्रिकेट गप्पा कार्यक्रमावरती। लोक अजून आपल्याला जॉईन होत आहेत, त्यांची थोडीशी वाट आपण बघूयात। लाईव्ह कार्यक्रमामध्ये हीच मजा असते, जशी लोक जास्तीत जास्त आपल्याला जॉईन करतात त्याप्रमाणे जास्त मजा येते। त्यांचे आपल्याला क्वेश्चन्स घ्यायला सुद्धा आणखीन धमाल येते, लोक स्वतःची इन्व्हॉल्वमेंट वाढवतात त्यामुळे मजा येते। देर आर पीपल हू जॉइन अस। सो टुडे वुड लाइक टू टॉक टू इन इंग्लिश। देर इज रीजन बिहाइंड इट, बिकॉज द पर्सन हु इज गोइंग टू जॉइन अस इज गोइंग टू बी आउट ऑफ पुणे। वेट, नॉट आउट ऑफ पुणे, फ्रॉम आउट ऑफ महाराष्ट्र। नो, even he is totally out of India at this moment. He is going to join us straight away from Singapore. Yes, he is going to join us from Singapore. There is a he is in Singapore at this moment, and he is involved in a very good cricket academy called Crick Kingdom, which is a global cricket academy. And would like to tell you all, this is our very own hitman, Rohit Sharma's academy. He is part of that academy. Would like to meet you all, like, is CEO of this Crick Kingdom. Let's welcome Chetan Ramchandra Suryavanshi. Yes, Chetan, welcome. Hello, good evening all. Thank you for joining. It's pleasure, Nilesh, to be on your show. Thank you so much for inviting. Welcome, Chetan, welcome. मी सगळ्यांना थोडस पहिले घाबरवलं इंग्लिश मध्ये बोलून, पण डोंट वरी, आजचा आपला कार्यक्रम काही इंग्लिश मध्ये नाहीये मित्रांनो, आपण मस्तपैकी मराठीत गप्पा मारतोय। आय नो चेतन तिथे 2003 पासून आहे, पण तुम्हाला सगळ्यांना मला सांगायला आवडेल की त्याला व्यवस्थित अस्खलित मराठी अजूनही बोलता येतं, बरोबर ना चेतन? एकदम एकदम, मराठीच मराठी येणार। गुड गुड, तर आपण मराठीतच गप्पा मारूयात। तुझं सर्वप्रथम स्वागत माझ्या कार्यक्रमामध्ये, तू वेळात वेळ काढून सिंगापूर आलात। पहिलं सर्वात पहिलं मला सांग की तिथे वाजलेत किती आता? आता इथे 9:30 वाजलेत रात्रीचे। ओके, 2.5 तासाचा फरक आहे इंडिया पासून, सो तुम्ही थोडस पुढे आहात आमच्या अजून 2.5 तास। तो मग जसं टाइम मध्ये आहात, व्हॉट अबाउट क्रिकेट? महाराष्ट्रातला इंडियातल्या क्रिकेटच्या सुद्धा पुढे तुम्ही आहात? नाही, ऑब्व्हियसली क्रिकेटमध्ये आता 21वा रँक आहे सिंगापूरचा। ज्यावेळेस सिंगापूरला आलो होतो मी त्यावेळेस अजून खाली होता, 58 होता, आणि आता 21वा झालाय, तो भरपूर पुढे आलंय क्रिकेट। पण ऑब्व्हियसली इंडियाशी कम्पीट करणं अजून अजून ऍटलीस्ट 20-25 वर्ष लागतात। डेफिनेटली, मला नक्कीच खात्री आहे की तू नेशील त्या स्तरावरती जिथे तुला न्यायचंय सिंगापूरचं क्रिकेट, तू नक्कीच तेवढी मेहनत करशील। बघ मला सांग, खांदवे नगर लोहगाव ते द पीक टोपायो सिंगापूर हा तुझा जो प्रवास झालाय, त्या प्रवासाबद्दल आपल्याला सगळ्यालाच ऐकायला आवडेल। आय थिंक खांदवे नगर पासून आय थिंक क्रिकेट सुरू झालं माझं। शिवाजी स्कूल, SSPMS स्कूलला होतो मी, तिकडनं सिंगापूरला जाणं, ऑब्व्हियसली मला सिंगापूर बद्दल काहीच माहित नव्हतं। ज्यावेळेस मी फर्स्ट टाइम आलो सिंगापूरला, मला आठवतंय सागर आणि किरण आम्ही तिघ बरोबर होतो, आणि आम्ही भरभरून स्वेटर्स वगैरे आणले होते सिंगापूरला। आम्हाला काहीच आयडिया नव्हती की सिंगापूर मध्ये थंडी असते का गरम असतं, आणि स्वेटर तेवढाच ते अजून नवीनच आहेत स्वेटर, सिंगापूर मध्ये वापरले गेले नाही। तर आय थिंक मुंबई सारखं ते सिंगापूर, फक्त थोडं जास्त स्वच्छ आहे। ओके ओके, एज गुड एज मुंबई, तेवढंच गरम होतं, भरपूर गरम होतं, भरपूर गरम होतं। आय थिंक मॉल मध्येच राहावं लागतं, आय थिंक फोटोज मध्ये खूप छान येतात फोटोज, पण लोक 2 तासात दमतात। पण तिथे म्हणजे बॉल स्विंग व्हायची जरा शक्यता आणखीन कमी कमी होत जाते, इफ इट्स नॉट दॅट कोल्ड देन। ऍक्च्युली कमी होतो स्विंग, पण ज्यावेळेस समुद्र किनारी मॅच असते, पडांग ते ग्राउंड आहे तिथे असते, तिथं बऱ्यापैकी स्विंग होतो ग्राउंड बॉल। तुझे बरेच फ्रेंड्स आपल्याला जॉईन झाले, धीरज मंत्री आहे, सुमित जंगम आहे, प्रेम वाघमारे आहे, तर त्याला सेइंग हाय, हॅलो टू यू, यू कॅन विश देम इफ यू वॉन्ट टू। नमस्कार, थँक्यू फॉर जॉईनिंग। थोडस आता पाठी जाऊयात आपण, मला सांग की हे सिंगापूर घडलं कसं, थोडं जो स्टोरी बिहाइंड इट। मला चांगले किस्से माहिती आहेत,
पण मला तुझ्याकडनं ते ऐकायचं आहे ऍक्च्युली. ऍक्च्युली सिंगापोरचं सिलेक्शन झालं होतं. ते लोक 2011 वर्ल्ड कपला क्वालिफाय व्हायचं त्यांचं क्रायटेरिया होता. सो दे हॅड अप्रोच्ड जगमोहन दालमिया, त्यांच्याशी अप्रोच करून दे हॅड अरेंज्ड सिलेक्शन इन पुणे ओके जे कॅडन्स ग्राउंडवर झालं. राजू मेहता सर होते ते सिलेक्शन कॉर्डिनेट करायला, आणि श्रीलंकेवरनं जे सिंगापूरचे कोच होते ब्रेंडन कोरुप्पू, ओके तर त्यांनी ते सिलेक्शन पुण्यात घेतलं होतं. आणि पुण्यातले बरेच मुलं होते, बाहेरनं पण मुलं होते. सो दे वॉन्टेड टू टेक कपल ऑफ प्लेयर्स फ्रॉम इंडिया सिंगापूरच्या स्पोर्ट्स टॅलेंट स्कीम मध्ये. ओके सो ज्या दिवशी ते सिलेक्शन झालं त्या दिवशी कुणाला आयडिया नव्हती की काय, व्हॉट टू एक्सपेक्ट, व्हॉट टू डू. आणि सगळे असेच आय थिंक अटेंड करायला आले होते मेजॉरिटी ऑफ देम, की कुणाला क्लू व्हॉट वॉज नव्हतं. एज बाय देन, तेव्हा तुझं काय किती वर्षाचा होता असतो? मी 17 and a half होतो त्यावेळेस. ओके हा, आणि त्यावेळेस असं सीन होता की त्यांना ऑलराऊंडर घ्यायचा होता सिंगापूरला, आणि मी विकेट किपर बॅट्समन होतो. सो बॅटिंग चांगली केली मी, पण बाकी विकेट किपिंगच करत होतो मी. तर त्यावेळेस आय थिंक अजय सर होते ग्राउंडवर, ते आले. आणि हा अजय शिर्के सर होते. सो अजय सर म्हटले की त्यांना बॉलर पण हवा आहे, तर येऊन टाक तू, नेटमध्ये चांगले बाउन्सर्स टाकतो, येऊन टाक. आणि उपरला हातात बॉल मिळाला की मग ते वेगळे वेगळे मजा असते. कॅडन्सचं विकेट तुम्ही खेळला असेल ते चांगलं होतं त्यावेळेस. कॅडन्स दॅट इज वेल नोन की बाउन्सर टाकायला की काही अवघड टाइम नाही लागत. आणि बरोबर जे सिलेक्ट ग्रासी विकेट असायचा त्यावेळेस. हो ग्रासी विकेट असायचं झाले होते, त्यांना वाटत होतं की अरे भरपूर जोरात टाकतो हा, असं काही स्किल नव्हतं. सो पहिल्याच दिवशी असं क्लिअर झालं होतं की दे वॉन्ट टू टेक मी टू सिंगापूर. त्याने तू पहिल्याच दिवशी शॉर्टलिस्ट झाला होतास. किती मुलं साधारण होती तेव्हा तिथे? अराउंड 50 मुलं होती ऑल ओव्हर इंडिया. आय थिंक पुण्याची आणि महाराष्ट्राची थोडी जास्त होती. हे ऑल ओव्हर इंडियाचं सिलेक्शन फक्त पुण्यात, महाराष्ट्रात पुण्यात झालं? महाराष्ट्रात झालं होतं. सो त्यांचा क्रायटेरिया होता की प्लेयर्स बिटवीन द एज ऑफ 17 to 23 जे एक डिसेंट लेवल क्रिकेट खेळलेत इंडियामध्ये, आणि त्यांना ते ऑपॉर्च्युनिटी देत होते सिंगापूरला यायला. त्यांचं मोटो कॅच देन यंग हाच होता. करेक्ट करेक्ट करेक्ट. ग्रेट. पण दुसऱ्या दिवशीचा किस्सा मला आवडेल, म्हणजे तू सांगितलं असतं जास्त मजा येईल. आणखीन काहीतरी फोन आला होता घरी, आजीनी फोन उचलला होता, काय झालं होतं ऍक्च्युली त्यावेळेस? ऍक्च्युली आयडिया होती की घरी येऊन मी घरच्यांना सांगितलं की मी बहुतेक सिंगापूरला जायला सिलेक्ट होतोय. तर मग सगळे जरा शॉक झाले की सिंगापूर आणि काय तो देश आहे का काय आहे हेच कुणाला आयडिया नव्हतं. ओके ओके. सो सगळे घरातले म्हटले तुला इंडिया खेळायचंय, कुठं जात बसतो सिंगापूर. आणि बघ आम्ही दुसऱ्या दिवशी आय थिंक सिलेक्शनला गेलो नाही मी. तू गेलाच नाही दुसऱ्या दिवशी सिलेक्शनला? गेलाच नाही, गेलो नाही सांगून की आय थिंक आजी आजारी आहे. त्यावेळेस मग आय थिंक राजू मेहता सरांनी घरी फोन केला आणि आजीनीच उचलला तो फोन. सो तू रिझन दिलं होतंस की आजी आजारी आहे आणि फोन आजीनीच उचलला. राजूबाईंनी तिथे विचारलं नाही आजी तुम्ही तर आजारी होता, तुम्ही कसा काय फोन वरती? नाही आय थिंक क्रेडिट आहे मेहता सरांचं की त्यांनी भरपूर हेल्प केली, सांभाळून घेतलं त्यांनी. ते म्हंटले की जायला पाहिजे सिंगापूरला, बघून ये 14 दिवस, फिरून ये, राहू नको. आय थिंक त्यानंतर मग मी ऍक्सेप्ट केलं आणि आलो सिंगापूरला आणि पहिल्याच मॅचला 150 केले मी. तुला इनिशियली एवढंच सांगितलं की 14 दिवस जायचंय, 14 दिवस जाऊन ये, त्या बोलीवरती तू घरात बाहेर पडला होतास. हो ओके. पुढे काय केलं तिथे एकदा सिंगापूरला आल्यानंतर तू सेटल झालास? हो आय थिंक सिंगापूरला पहिली मॅच होती, सिंगापूर नॅशनल टीम बरोबरच खेळलो आम्ही. त्याच्यात मी, किरण आणि सागर आणि दोन, एक धर्मीचंद म्हणून आहे इंडियाचा U19 इंडिया खेळायला प्लेअर होतो, तर आम्ही चौघं आणि एक सिंगापूरचे U16 प्लेयर्स असे एकत्र सिंगापूर नॅशनल टीम अगेन्स्ट मॅच खेळलो. तर सिंगापूर नॅशनल टीमनी 250 रन केले आमच्या बरोबर आणि
दे वेर लाईक की अरे हे इंडियावाले आणि फॉरेन प्लेयर्स काय कशाला आले ते काय त्यांचा. वी आर टॉकिंग अबाउट 2020 का 50 ओव्हरची मॅच होती. 50 ओव्हर्स 50 ओव्हर्स 50 ओव्हर्स हा मग ह्यांना का निवडून आणलंय स्पोर्ट्स टॅलेंट स्कीम खाली असं ते त्यांचा सवाल झाला. तर ती मॅच आय थिंक मी आणि सागर आणि किरण तिघांनी आम्ही 21 ओव्हर मध्ये संपवली मॅच. ओ माय गॉड. ओके मग त्यांना तुम्ही त्यावेळेस T20चा फील दिला होतात का त्यावेळेस. हा आणि आय थिंक कलांग हे जे विकेट विकेट होतं सिंगर कप मध्ये युज झालेलं विकेट होतं सिंगर कपला. येस मॅचेस त्या ग्राउंड झाला. हा आणि वन ऑफ द बेस्ट 10 बॅटिंग विकेट्स इन द वर्ल्ड असं मानलं जायचं आणि खरोखरच ते तसं होतं. आय मीन तुम्ही स्वतः चूक केली तर आउट व्हाल असं ते विकेट होतं. सो यू मस्ट बी व्हेरी लकी तुझं बॅटिंग पॅराडाईज वरती डेब्यू झाला सिंगापूरला. यू मस्ट बी व्हेरी वन ऑफ द लकीएस्ट पर्सन ओव्हर देयर. करेक्ट करेक्ट. आणि मग त्यानंतर मग आम्ही कॉन्ट्रॅक्ट साईन केलं आणि त्यावेळेस आयसीचा रूल आम्हाला माहित नव्हता की 4 वर्ष मिनिमम त्या कंट्रीमध्ये राहावं लागतं देन ओनली यू कॅन प्ले फॉर द कंट्री. सो आता 4 वर्ष करणार काय आणि तिथं नुसते नेट्स करून तर उपयोग नाही. सो सिंगापूर असोसिएशननी आम्हाला लेवल 1 सर्टिफिकेशन करायला लावलं की यू गाईज विल बी डुईंग कोचिंग इन द मॉर्निंग आणि इव्हनिंग मध्ये नॅशनल टीम बरोबर ट्रेनिंग करायचं असं 4 वर्ष आमचं रुटीन राहणार होतं. ओके म्हणजे यू नीड टू अर्न युअरसेल्फ आउट देअर टू स्टे बॅक टू होल्ड बॅक ओव्हर देअर आणि तुम्ही तुमचं स्वतःच म्हणजे बरेच मेहनत तुम्हाला त्यामध्ये करायचं. इट वॉज नॉट इझी फॉर यू गाईज राईट. करेक्ट. सो आम्हाला डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून अपॉइंट केलं होतं. सो आमचा रोल होता की सिंगापूरचं क्रिकेट वाढवायचं सिंगापूरचे स्कूल्स वाढवायचे. तर जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा 6 क्लब्स होते सिंगापूरमध्ये आणि अराउंड 7-8 स्कूल्स असतील मॅक्सिमम. सो त्या आता 2020 तिथे 110 क्लब्स आहेत सिंगापूरमध्ये आणि ऑलमोस्ट 50 स्कूल्स आहेत. वाव म्हणजे तुझा बेसिकली सिंगापूरमध्ये क्रिकेट मोठं करायचा मोठा हातभार आहे. हो त्यांना इन्वॉल्व करून घेतलं होतं त्यावेळेस. करेक्ट. ऑलमोस्ट 15 वर्ष नोकरी केली सिंगापूर क्रिकेट असोसिएशन मध्ये आणि आयसीसी बरोबर काम केलं ग्रास रूट लेवलला एशियन क्रिकेट काउन्सिल बरोबर काम केलं. ग्रेट. पण आता मला एक सांग तू आता सिंगापूरचा नागरिक आहेस. तुझं नागरिकत्व हे सिंगापूरचं आहे का तू अजून इंडियन. तुझा पासपोर्ट आता कुठला आहे. आता सिंगापूरचा पासपोर्ट आहे. 2017 साली घेतला मी सिंगापूरचा पासपोर्ट. मग देन आय कॅन प्राऊडली से की मी एक एनआरआयची मुलाखत घेतली असं मी म्हणू शकतो मला आता. नाही जरी पासपोर्ट सिंगापूरचा असला तरी सगळा इंडियनच आहे. वन्स अ इंडियन ऑलवेज अ इंडियन. त्यात पुणेकर म्हटलास तर काय विचारायलाच नको. तुझा पुण्यातला इथं फ्रेंड पराग सुद्धा आलेला आहे. पराग दैव इज ऑल्सो देअर. हॅलो पराग हाव आर यू. नमस्कार करतोय तुला. पुणेकर असल्यामुळे तो टिपिकली पुण्याप्रमाणे ग्रीट करतोय. तर थोडं पाठी जाऊया चेतन. आय थिंक तू महाराष्ट्रामध्ये 14, 16, 19 सगळं खेळलास राईट. पण आफ्टर 16 ला तू कॅप्टन होतास महाराष्ट्राचा. आय एम नॉट रॉंग. हो अंडर 16 कॅप्टन. त्यावेळेस तू कुठल्या क्लब कडनं खेळत होतास. 16 ला असताना मी स्टार्स ला खेळायचो आणि 19 ला युनायटेड ला आणि केडन्स ला. ओके म्हणजे आज तू कॅप्टन होतास महाराष्ट्राच्या टीमचा. त्यास तू विकेट किपर बॅट्समन होतास का ऑलराऊंडर म्हणून तू. नाही त्यावेळेस विकेट किपर बॅट्समन म्हणून होतो. पुण्यामध्ये तुझं क्रिकेट हे ट्रॅडिशनल क्रिकेट म्हणून चालू झालं होतं की किपर बॅट्समन म्हणूनच तू येत होता. करेक्ट. फक्त आमचे नेवरेकर सर होते ते आता पास झाले. सो ते स्कूलला कोच असायचे आमच्या आणि ऑब्विसली सगळ्यांनाच माहिती आहे ते खूप स्ट्रिक्ट होते. सो स्कूलला मी ऑलमोस्ट 3 वर्ष कॅप्टनशिप केली. जेव्हा सर नसतील तेव्हा मी पॅड काढून बॉलिंग टाकायचो. सो तो थोडा फायदा झाला मला. ओके ओके ओके. तुझं स्कूल कुठलं होतं मैत्री. स्कूल SSPMS होतं. SSPMS ला होतं. ओके ओके. जसं आपण बघितलं तर धोनीच्या पिक्चर मध्ये सर नसतात तेव्हा तो बॅटिंग करायचा तर तू उलट होतोस तू बॉलिंग करायला पळत होतास का त्यावेळेस. करेक्ट. टेल मी समथिंग एज अ कीपर हाचा फायदा बॅटिंग करताना नक्कीच होतो का. नक्कीच होतो. डेफिनेटली आय थिंक ज्यावेळेस मी कीपिंग चालू केली होती तर बॅटिंग येणं खूप इम्पॉर्टंट होतं. कारण इनिशियली असं असायचं की तुम्ही जेन्युइन कीपर असाल तर यू विल डेफिनेटली फाइंड इन प्लेस इन एनी स्क्वॉड. पण नंतर असं झालं होतं की यू हॅव टू बॅट टू मेक शुअर यू स्टे इन द स्क्वॉड. सो आणि तो फायदाही होतो की बॅटिंगला की
तुम्ही विकेट जज करता लवकर, थोडे डिसिजन्स मेकिंग तुमचे लवकर सुधारतात कम्पेअर्ड टू अदर्स, कारण तुम्ही विकेटच्या जवळ असता नेहमी. राईट, आपण जी आयसाईट म्हणतो ती जास्त सेट व्हायला जास्त वेळ मिळतो, दॅट्स व्हॉट आय फील. यू टेल मी वेदर आय एम राईट रॉंग. करेक्ट करेक्ट. आय थिंक जो विकेट, सगळे विकेट्स डिफरंट असतात, त्यांचे बाउन्स वेगळे असतात. तर बेसिकली आपण सेट होणं म्हणतो म्हणजे विकेटला युज टू इट होणं म्हणतो, कारण प्रत्येक विकेटचा बाउन्स वेगळा असतो. सो ऍज अ कीपर तुम्ही जवळ असता जर पहिले फिल्डिंग करताय, सो तुम्हाला सेट होणं खूप इझी होऊन जातं ज्यावेळेस तुम्ही बॅटिंगला जाता त्यावेळेस. नवीन जे आता क्रिकेटर बॅट्समन बॅट्समन विकेट कीपर बॅट्समन जे होत आहेत, नवीन नवीन क्रिकेटर जे तयार होत आहेत तुझ्या अकॅडमीमध्ये पण आहेत, पुण्यातही आहेत, त्यांना काय सांगशील? हाऊ दे शुड टेक अप दिस टास्क? आय थिंक कीपिंग आणि बॅटिंग यू रिअली नीड टू बी फिट, आणि फिटनेस लेवल खूप चांगला असला तर तुम्ही दोन्ही गोष्टी करू शकता. कारण मला माहिती आहे की विजय मर्चंट, सी के नायडू, तीन तीन दिवस च्या मॅचेस असायच्या आणि ऑलमोस्ट 2 दिवस कधी कधी कीपिंग करावी लागायची. सो यू रिअली हॅव टू बी फिट, आणि त्याहून तुम्ही जर ओपनर असाल तर डेफिनेटली फिटनेस हे की आहे. फिटनेस पाहिजे, बिकॉज ऑलमोस्ट तुम्ही जेवढे दिवस मॅच आहे तेवढे दिवस तुम्ही ग्राउंड वरतीच असता, त्यामुळे आणि परत त्या उठ्या भाषा काढणं म्हणजे इट्स अ डिफिकल्ट टास्क. हो हो, आय थिंक ते लेग्स तर तुमचे स्ट्रॉंग असलेच पाहिजेत. ऑल माय लाईफ आय एम ऑल्सो बिंग वन ऑफ द कीपर्स, डेक्कनला मी कीपिंगच करायचो, त्यामुळे आय कॅन रिलेट माय सेल्फ टू यू किती मेहनत आपल्याला करायला लागायची. पण माझा बॅटिंग नंबर खाली होता, आमची बॅटिंग लाईन खूपच स्ट्रॉंग होती, त्यामुळे शक्यतो बॅटिंग पॅड कधी मला किट मधून काढायला लागले नाहीत, तर थँक गॉड तसं काही झालं नाही. मुव्हिंग ऑन, आता मला सिंगापूरच्या क्रिकेट बद्दल सांग, तू हाऊ डू यू सेटल ओव्हर देअर, तिथे कशा कशा गोष्टी घडत गेल्या पुढे? हा, मग आय थिंक फर्स्ट 4 वर्ष तर आम्हाला खेळायची अशी काही असाइनमेंटच नव्हती, अँड वी कुड नॉट लीव्ह द कंट्री ऑल्सो, कारण आयसीसीचा रूल होता की मिनिमम 4 वर्ष घालवले पाहिजेत, जर वी लीव्ह इन बिटवीन तर वी आर काउंट डाऊन स्टार्ट्स अगेन, 4 वर्ष परत. ओके, सो त्यामुळे सॉरी टू इंटरप्ट यू, पण 4 वर्ष तू काय व्हिजिटर टुरिस्ट व्हिजावरती होतास का कुठल्या व्हिजावरती राहिला तसं? नाही, आम्ही एम्प्लॉयमेंट पासवरच होतो, रेग्युलर एम्प्लॉयमेंट पासवर. ओके ग्रेट, येस. सो आय थिंक मग आम्हाला कोचिंग करावं लागलं, आणि मजेशीर किस्से होते कोचिंगमध्ये. कोचिंग कधी इंडियामध्ये केलं नव्हतं, आणि मग लेवल 1 कोचिंग कोर्स झाल्यानंतर तरी तुम्हाला ऍटलीस्ट 6 महिन्याचा एक्सपिरियन्स हवा असतो. ओके, पण सिंगापूरमध्ये आम्हीच एक्सपर्ट होतो, सो आम्हाला पहिलं स्टार्टिंगला स्कूल डेव्हलपमेंटला जावं लागायचं, तर आणि तिथं चायनीज मुलं असायची, काही क्लू नसायचा कोचिंगचा. तर माझ्याबरोबर फ्रेंड होते माझे, ते लेफ्ट हँडेड होते, लेफ्ट हँडेड बॅट्समन होते, तर ते बॅटिंग ड्रिल शिकवत होते. ऑलमोस्ट 30-35 चायनीज मुलं होते, तर शॅडो प्रॅक्टिस सुरू केलं, त्यांनी दाखवलं की 1 2 3 4 आणि म्हटले आता करा, आणि मी बघतोय सगळे 35 मुलं लेफ्ट हँड बॅटिंग करतात, मी म्हणतो सगळेच लेफ्ट हँडर्स मिळाले का तिथे तुम्हाला? सगळेच लेफ्ट हँड. मग मी म्हंटल अरे वाव, मी चांगली गोष्ट आहे की सगळे लेफ्ट हँडेड आहेत. ओके, तर मी पुढे तर त्यांच्या टीचर इन्चार्जला म्हंटल वाव युअर स्कूल इज व्हेरी गुड अँड पोटेन्शियल इज स्ट्रॉंग बिकॉज एव्हरीबडी इज लेफ्ट हँडेड. तर त्यांचा जो कॅप्टन होता तो म्हटला की टीचर यू आर शोईंग अस लाईक दॅट, दॅट्स वाय वी आर लाईक दॅट. म्हणजे एवढ्या बेसिक गोष्टीपासून तुम्हाला तिथे कोचिंग करायला लागली, जसं टीचरनी सांगितलं तसं करायचं. हे मटेरियल तुम्ही राईट हँडर आहात का लेफ्ट हँडर? आउटस्टँडिंग आउटस्टँडिंग. अजून काय किस्से असेल तर सांग ना अशा तुमच्या इनिशियल कोचिंगचे. नाही, आय थिंक त्यामुळे आमचा पेशन्स लेवल एवढा वाढला, आणि इंडियामध्ये तुम्ही मारू शकता पोरांना की अरे काय करतोय, सिंगापूरला हात नाही लावू शकत. सो त्यामुळे ब्रीद इन ब्रीद आउट करत पेशन्स वाढत गेला. आय थिंक जो इंडियामध्ये माझं लॅकिंग होता पेशंट, की अटॅकिंग बॅट्समनचा मी पेशंट बॅट्समन झालो ते सिंगापूरच्या कोचिंगमुळे. मोठा हातभार आहे तुझ्या स्वतःच्या क्रिकेट इम्प्रुव्हमेंट मध्ये सिंगापूरच्या कोचिंगचा. ग्रेट ग्रेट. अजून असे काही किस्से झाले काही इतर स्कूल्स मध्ये अजून काही? स्कूल्स मध्ये आय थिंक मग त्यानंतर आमची असाइनमेंट होती इंडियन स्कूल मध्ये होती, आणि पण ते इंडियन जे होते ते लोकल इंडियन होते. सो आम्हाला वाटलं की ह्यांना थोडं तरी ज्ञान असेल ह्याच, कोचिंगच थोडं तरी ज्ञान असेल, क्रिकेट थोडं माहित असेल. हा, मग
सुरू झालंय. आपण जनरली डेमॉन्स्ट्रेशन करायला हे मुलांना म्हणतो की जो एखादा चांगला दिसला की त्याला म्हणतो की जरा डेमो करून दाखव, जरा बॉल थ्रो करून दाखव. तर आय थिंक त्या दिवशी आम्ही अंडरआर्म ड्रिल्स घेत होतो की अंडरआर्म ड्रिल्स शिकवावत म्हणून. सो एक सरदारजी होता, लहान मुलगा होता पण सिंगापोरियन तो लोकल लोकल मुलगा. तर त्याला त्याला बॉल दिला आणि मी म्हटलं की दाखव अंडरआर्म थ्रो कसा करून दाखव, सगळ्यांना दाखव कसा करायचा. तर त्यांनी बॉल घेतला आणि काकेट टाकला आणि फिरून शब्दशः अंडरआर्म तरी टाकला होता का म्हणजे. आउटस्टँडिंग. मला वाटतं इंडियामध्ये जर कुठल्या बॅट्समॅन कडे पेशन्स नसेल तर त्याला अशा कंट्रीज मध्ये टाकलं की डेफिनेटली पेशन्स वाटतं. कोचिंग कोचिंग साठी तशा कंट्रीज मध्ये त्याला पाठवायची गरज आहे बिली. ग्रेट यार. बट दॅट टाइम यू गाईज यू आर ऑल्सो किड्स लाईक, म्हणजे तसं बघायला गेलं तर यू आर नॉट मॅच्युअर्ड इनफ. तर मग तिथे तुम्ही सर्व्हाइव्ह कसं केलं? आय थिंक आम्ही दिवसभर ग्राउंड वर जायचं आणि जे जे सकाळी कोचिंग असायचं त्याच्या आधी फिटनेस वगैरे असायचं, संध्याकाळी नॅशनल ट्रेनिंग असायचं आणि आमची जनरली मंडेला सुट्टी असायची पण आम्ही कधी सुट्टी घेतलीच नाही कारण करणार काही आणि इंटरनेट वॉज नॉट अवेलेबल फ्रीली. जर इंडियाला कॉल करायचं तर आम्हाला $10 कॉल मिळायचं, त्यात 20 मिनिटं मिळायचे कॉलिंग कार्ड मध्ये. सो असं कम्युनिकेशन असं कुणाशी नव्हतं. ईमेल करायला इंडियातले फ्रेंड्स पण होते, अर्ध्यांना येत नव्हते. मीच ईमेल शिकलो सिंगापूरला गेल्यानंतर. सो कम्युनिकेशन असं हे नव्हतं. सो वी यूज टू कीप बिझी इन फिटनेस आणि खेळण्यातच, नेट्स मध्येच. आणि नेट्स असायचं अवेलेबल, बॉलर्स नसले तरी मशीन असायची अवेलेबल. येस ओके. तुम्ही स्वतःला एवढं दमवून टाकायचा की संध्याकाळी घरी गेल्यानंतर कधी एकदा झोपतोय त्यामुळे घरच्यांची आठवण नाही, मित्रांची आठवण नाही, पुण्याचा लक्ष्मी रोड, शनिवारवाडा, खाऊ गल्ली काही आठवत नव्हतं त्यावेळेस. काहीच नाही ना, एसपी कॉलेजचा कट्टा नाही का काही नाही, डायरेक्ट झोपायचं. ग्रेट ग्रेट ग्रेट. बट टेल मी समथिंग अबाउट दिस फॅसिलिटीज. तुम्ही ज्या तिथे गेलात त्यावेळेस फॅसिलिटी वाईज तिथे कसं होतं? ग्राउंड अवेलेबल होती, विकेट्स होती? विकेट्स खूप छान होती, फॅसिलिटीज खूप सुंदर होती पण ते युज करणारे तसे नव्हते. सो कम्पेअर्ड टू आपल्याला जे बीसीसीआयच्या मॅचेसला मिळतात फॅसिलिटीज किंवा नेट्स मिळतात त्या टाईपच्या फॅसिलिटीज अवेलेबल होत्या तिथे पण ते युज करायला लोक नव्हती. मला एक म्हणजे माझा किस्सा मी शेअर करतो तुझ्यावर. मी सिंगापूरमध्ये क्रिकेट खेळायला होता, आम्ही सिंगापूर आणि बँकॉक अशी क्रिकेटची टूर केली होती. दिस इज आय एम टॉकिंग अबाउट ऑलमोस्ट 17-18 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर त्यावेळेस आम्ही 7-8 मॅचेस तिथे खेळलो होतो. तर मॅच चालू होती आमची रेग्युलर आणि बादाबादा पाऊस पडला. तेवढा पाऊस जर पडला असता तर आपण पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रात काय पुढचे 4 दिवस क्रिकेट झालं नसतं. तर आम्ही थांबलो होतो की मॅच होणार नाही आणि मग आवरावरी करायला सुरुवात केली, किटपीट सगळ्यांनी भरलं अख्ख्या टीमनी आणि पाऊस जरा थांबला एक 10-15 मिनिटांनंतर. त्या थांबलेल्या पावसाच्या 10व्या मिनिटाला त्यांचा कॅप्टन आला आणि त्याने मला सांगितलं लेट्स प्ले इन अनदर नेक्स्ट 10 मिनिट्स टाइम. अरे तू काय वेडास का, पुढच्या 10 मिनिटात आपण खेळणार कसं, एवढा जोरदार पाऊस पडलाय. त्यामुळे म्हटलं ग्राउंड तरी बघून यावं. आम्ही पाय ठेवला ग्राउंडवरती, लिटरली कोरडं होतं. ऑब्विसली विकेट वॉज ऍस्ट्रोटर्फ विकेट आणि त्यांनी असं झाडू मारला, खरडाटा मारला आणि मॅच चालू झाली. अरे इट वॉज दॅट इझी. तर त्यावेळेस ड्रेनेज सिस्टम ट्रेमेंडस आहे इथली. आय थिंक वन ऑफ द बेस्ट असेल वर्ल्ड मध्ये. सिंगापूर झालं, मलेशिया झालं, 5 मिनिटात मॅच चालू होते कारण सगळं सँड बेस्ड आहेत आणि त्यांचे ड्रेनेज लागलेले आहेत खाली. सो अमेझिंग. आय थिंक आपण एक्सपेक्ट पण नाही करू शकत काही पुण्यामध्ये इन्व्हिटेशन खेळताना जर हरत असेल आणि 10 मिनिटं पाऊस झाला तर कॅप्टन दिवसभर नाही म्हणतो खेळायचं. सो तिथे 10व्या मिनिटाला तुम्हाला ग्राउंडवरती उतरावंच लागतं कारण कंडिशन आर सो इझी टू प्ले. पण ह्याचा फायदा तुला नक्की झाला असेल कारण फॅसिलिटीज होत्या. जस्ट तुला स्वतः तिथे जाऊन यु नीड टू प्रूव्ह युअरसेल्फ, दॅट्स इट इज्न्ट इट. बरोबर. आय थिंक फॅसिलिटीज एकदम छान होत्या, फक्त एक्सपोजर नव्हतं. एक्सपोजर होतं की तसे चॅलेंजेस नव्हते की यू आर द बेस्ट यू नो, पण कॉम्पिटिशन नव्हतं. सो वी यूज टू टूर टू श्रीलंकेला जायचो, तिथल्या फर्स्ट क्लास टीम्स बरोबर खेळायचो. आम्ही पुण्याला पण आलो होतो एकदा, महाराष्ट्राशी खेळलो थोड्या मॅचेस. आम्ही कर्नाटकला गेलो होतो तर त्या मॅचेसमध्ये ऍक्च्युअल आपण काय लेवलला आहे ते कळायचं कारण
सिंगापूर लीग मध्ये त्यावेळेस एवढी स्ट्रॉंग नव्हती. ऑलमोस्ट 10 वर्ष मी सिंगापूर लीगचा बेस्ट ऑलराऊंडर होतो. ओ ग्रेट, ओके. सो ते चॅलेंजेस जर पाहिजे असतील तर ते बाहेर जावे लागायचे. ज्या वेळेस तू सिंगापूर कडनं नॅशनल त्यांच्या टीम कडनं ज्यावेळेस खेळत होतो त्यावेळेस कॅप्टन कोण होता? त्यावेळेस आय थिंक सुरुवातीला एक झेन रेंचून म्हणून होता, चायनीज होता तो कॅप्टन होता सिंगापूरचा. तो विकेट कीपिंग पण करायचा आणि त्यानंतर लोकल गाय, ही वॉज अ लोकल गाय, येस. ओके. त्यानंतर आय थिंक हे चमिंदा रुवान म्हणून श्रीलंकेचा होता, ओके, तो कॅप्टन होता. त्यानंतर बुद्धिका मेंडिस म्हणून होता, तो कॅप्टन होता. सो हे माझे आधीचे कॅप्टन होते. सिंगापूर मध्ये अगोदर श्रीलंकन लोकांचा जास्त पकडा होता क्रिकेट वरती कम्पेअर टू इंडियन्स? ऍक्च्युली मिक्स्ड आहे. आय मीन इंडियन्स पण भरपूर होते पण ते लोक आमचे सिनियर होते. जसं चमिंदा जे सांगितलं की तो आमच्या आधी 1-2 वर्ष आला होता आणि ही हॅड प्लेड श्रीलंकेसाठी खेळला होता, श्रीलंका ए साठी खेळला होता. सेम विथ जो बुद्धिका होता. ओके. हा, निखिल पराडकर आणि मनीष पवार पण आपल्याला जॉईन झाले. हाय टू यू. नमस्कार निखिल. आय थिंक आता 23 चा कोच आहे महाराष्ट्राचा, वन ऑफ द बेस्ट प्लेयर्स. येस डेफिनेटली. इट्स बरं वाटतं ना असे जुने मित्र भेटल्यानंतर जरा थोडस कम्युनिकेट करता येतं त्यावेळेस. करेक्ट. येस. टेल अस समथिंग अबाउट तू इंटरनॅशनल, तुझं जे करिअर तिकडचं होतं, तिकडच्या ज्या इंटरनॅशनल मॅचेस झाल्या, मला वाटतं तू मलेशिया बरोबर ट्रायंगल सिरीज पण एक खेळला होतास, त्याच्याबद्दल थोडंसं. आणि त्यातला तुझा जो बेस्ट परफॉर्मन्स होता, बरेच वर्ष अबाधित होता, मला वाटतं पुढे जाऊन तो क्रिस गेलने तोडलाय, त्या रेकॉर्ड बद्दल थोडं सांग. आम्ही T20 क्वालिफायर्स खेळत होतो अबुधाबीला, UAE मध्ये खेळत होतो. आय थिंक 2008 किंवा 2009 मध्ये. सो आमची तिसरी मॅच होती, चायना बरोबर होती मॅच. आणि त्या मॅचला मला वाटतं 36 बॉल्स मध्ये मी 100 केला होता. किती? 36 बॉल्स मध्ये. वाव. अच्छा. सो तो आय थिंक मला आयडिया नव्हती की तो रेकॉर्ड आहे का नाही आहे. ते नेक्स्ट डेला मला एका पत्रकाराचा फोन आला होता खालिश टाइम्स मध्ये की तू हा रेकॉर्ड केलायस तर तुला काय वाटतंय. तर आय वॉज अमेझ्ड की अरे दॅट वॉज वर्ल्ड रेकॉर्ड दॅट टाइम. 36 बॉल मध्ये 100 कोणीही तोपर्यंत केलेलं नव्हतं. And you were not aware of that. Yes, yes, yes. So and they... Correct. So तो होता आय थिंक अफ्रिदीच्या नावावर आधी होता 37 बॉल्स मध्ये. सो त्यानंतर तो 36 बॉल्स मध्ये माझ्या नावाने झाला होता. आणि मग देन ऑब्विसली क्रिस गेल, ऑब्विसली त्याला कोणी डिफीट करू नाही शकत. त्याने 30 बॉल मध्ये मला वाटतं तोडला होता तो. पुण्याच्याच अगेन्स्ट आणि अरे मॅच होती ती, त्यामुळे थोडं आम्ही पुणेकर ते विसरून जायचंय. आम्हाला तुझं 36 बॉलच आम्हाला लक्षात ठेवायला आवडेल. मला सांग त्या मॅचचं तुझं मेंटल स्टेट काय होती की ऑब्विसली आपण बॅटिंगला जाताना हे तर ठरवत नाही की आज मला वर्ल्ड रेकॉर्ड करायचा आहे, पण व्हॉट वॉज युअर प्रिपरेशन लाईक? तू कशा पॉझिटिव्ह कुठल्या स्टेटमध्ये आत गेलास? तुम्ही चेस करत होतात का तुमची पहिली बॅटिंग होती? नाही, आमची पहिली बॅटिंग होती. आणि ज्यावेळेस बॅटिंग सुरू झाली त्यावेळेस अशी काही आयडिया नव्हती की रेकॉर्ड करायचं आहे किंवा काय. पण जे दुबईचे शारजाचा किंवा अबुधाबीचे जे विकेट्स आहेत ते अक्षरशः म्हणजे पाटा म्हणजे तोडीस तोड, नेहरू स्टेडियमच्या विकेटला एकदम तोडीस तोड आहेत. प्रॉब्ली आपण जर बॅटिंगला थांबलो तर आपला चेहरा दिसतो त्या विकेटमध्ये. सो ते एवढे फ्लॅट असतात. सो बॉल लागत गेले बॅटीला आणि कळलं नाही की कधी 100 झाली. सो असं काही नव्हतं की रेकॉर्ड करायचंय किंवा फास्टेस्ट 100 करायचं असं मनात काही नव्हतं. किती नंबरला तू बॅटिंगला गेला होतास त्या मॅचला? ओपनिंगला होतो मी. ओपनच गेलो होतो. काय आठवतंय किती बाउंड्रीज किती सिक्सर मारल्या होत्या? आय थिंक 6-7 बाउंड्रीज होत्या, जास्त सिक्सर्स होते. ओके. 60-70 रन तर तू जागेवरती उभे उभे केलेले होतास. हो, खडे खडे. म्हणजे तसं म्हणायला थोडं अळशी आहेस तू. पळण्यापेक्षा बॉल फक्त प्लेअरला पळवण्यात तुला जास्त इंटरेस्ट वाटतंय. श्रीकांत जाधव सर सुद्धा आपल्याला जॉईन झाले. ही सेइंग हाय टू यू. जाधव सर आमचे फर्स्ट सिलेक्टर होते. येस, आम्ही सामना ट्रॉफी खेळलो.
त्यावेळेस जाधव सर सिलेक्टर होते, आय थिंक इंगळे सर आमचे कोच होते. आय थिंक तो पहिला आमचा प्रोफेशनल हे होता. जाधव सर सिलेक्टर होते पण सर त्यांनी कधी दाखवलं नाही की सिलेक्टर आहे. ते फुल मित्रासारखे असायचे आमच्या बरोबर आणि इट वॉज व्हेरी गुड. आणि त्यानंतर वी वेंट टू मुंबई. इंगळे सरांनी आम्हाला ट्रेनिंग दिलं होतं. ओके, सो वी वर द फर्स्ट टाइम पीपल एज ग्रुप मध्ये की ज्यांनी मुंबईला मुंबईत फायनलला हरवलं. ते फर्स्ट सामना ट्रॉफी होत. वाव, त्यावेळेची खूप मोठी अचीवमेंट होती ना, मुंबईला मुंबईत जाऊन हरवणं, तेव्हा खूप मोठी अचीवमेंट होती त्यावेळेस. डेफिनेटली आय थिंक आम्हाला त्याचा अंदाजा नव्हता. ज्यावेळेस आम्ही डेक्कन क्वीननी पुण्यात आलो परत, तर त्यावेळेस आम्हाला सुरेश कलमाडी आणि भरपूर लोक असे गर्दी करून आम्हाला घ्यायला आलं होतं. तर ते पहिलं असं स्टारडम सारखं झालं होतं. म्हणजे आजकाल वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जो माहोल असतो तो सॉर्ट ऑफ पुणे स्टेशनवरती होता का तेव्हा? खूप खूप लोक होती आणि आम्ही आम्हाला कळत नव्हतं की काय चाललंय. म्हणजे असं वाटलं पण नव्हतं की असं काय असेल, कारण सामनानी भरपूर कव्हरेज दिलं होतं. ग्रेट ग्रेट, व्हेरी गुड परफॉर्मन्स. तसाच होता, कव्हरेज देण्याच्या लायकीचाच होता. तू मगाशी इंगळे सरांचं नाव घेतलंस, खूप मोठं व्यक्तिमत्व, खूप म्हणजे कोच म्हणून ते खूपच पुण्यामध्ये मोठं नाव आहे. त्यांच्याविषयी काय सांगशील? नाही, आय थिंक इंगळे सरांनी जी डिसिप्लिन लावली आणि त्यांचं जे खोल नॉलेज आहे ते खूप खूप आय थिंक खूप कमी लोकांकडे असते ते. आणि ते जे जसं अनालाइज करतात गेमला, जसं ते कंट्रोल ठेवतात गेमवर जेव्हा ते कोच असतात, आय थिंक ते कमेंडेबल आहेत. आणि मला आठवतंय की जेव्हा आम्ही मुंबईत होतो त्यांनी असं कधीच दाखवून नाही दिलं आम्हाला की मुंबई खूप मोठी टीम आहे किंवा काय आहे. तर आम्ही आमच्या सगळ्यांकडनं त्यांनी परफॉर्मन्स करून घेतला. योगेश आमचा कॅप्टन होता ताकोले, आणि वी वेअर लाईक अ फॅमिली. आणि त्यानंतर जे करिअर बिल्टअप झालं, आय थिंक दॅट वॉज द स्टेज विच ही हॅड सेट फॉर अस. ग्रेट ग्रेट, मोठा वाटा तुझ्या या सक्सेस मध्ये त्यांचा तर नक्कीच राहील त्याप्रमाणे मला वाटतंय. टेल अस समथिंग अबाउट युअर वर्ल्ड रेकॉर्ड. दुसरं होतं तुझं अजून एक आहे, मला माहिती की तू एकाच मॅचला 100 केलास आणि तिथे हॅट्रिक ही घेतलीस. म्हणजे असं जे लोकांना माहिती आहे की तू विकेट किपर बॅट्समन आहेत त्यांच्यासाठी थोडंसं कोड आहे की विकेट किपर बॅट्समन 100 करतो ओके तोपर्यंत ठीक आहे, पण जाऊन हॅट्रिक पण घेतो हे काय भानगड आहे जरा लोकांना सांग. ऍक्च्युली बॉलिंगची खूप आवड होती मला, पहिल्यापासून आवड होती बॉलिंगची. आणि सिंगापूरला आल्यानंतर बेसिकली नेट बॉलर झालो होतो आम्ही. सिंगापूरच्या प्लेयर्सला बॉलिंग टाकायला लागायची. सो जे ब्रेंडन कुरुप्पो होतं त्यांनी आम्हाला मला स्पेशली MRF पेस फाउंडेशनला पाठवलं सिंगापूर वरून 2007 मध्ये. आय थिंक ते त्याच्यात थोडा फरक पडला मला. आणि परत चेन्नई मध्ये आला वापस MRFला. चेन्नई मध्ये आलो होतो, येस. Okay. So, तो आय थिंक एक दीड महिन्याचा कोर्स केला मी चेन्नईला होतो. त्यांनी फरक पडला आणि मॅचेस मध्ये युजफुल झाला तो. सो ज्यावेळेस कोचला आमच्या एक्स्ट्रा बॅट्समन खेळवायचा असेल तर त्यावेळेस ते मला बॉलिंग टाकायला लावायचे, ओपनिंग बॉलिंग करायला लावायचे. सो ती मॅच होती, आय थिंक पहिल्या इनिंगला मी 100 केला होता. नंबर 3 बॅटिंग केली होती आणि ज्यावेळेस त्यांची बॅटिंग सुरू झाली त्यावेळेस मलेशियामध्ये थोडा बॉल जास्त स्विंग होतो. आणि सडनली ते इट हॅपन, म्हणजे असं काही नव्हतं की हॅट्रिक घ्यायला गेलो होतो की काय. अँड इट हॅपन, म्हणजे पहिला कॉट बिहाइंड झाला, दुसरा बोल्ड झाला आणि तिसरा पण बोल्ड झाला. सो इट वॉज जेन्युइन हॅट्रिक. इन स्विंगिंग यॉर्कर होते का सगळ्यांना नंतर जे बोल्ड झाले दोन्ही त्यांना? हो, आय थिंक आत आले चांगले बॉल आणि इट वॉज व्हेरी हॅपी मोमेंट. 100 कधी मला एवढं कौतुक नाही वाटलं, पण हॅट्रिक ऑब्विसली इफ यू आर बीइंग अ विकेट किपर बॅट्समन तर हॅट्रिक इज व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर यू. ते तर नक्की वाटायलाच पाहिजे, कारण तो तुझा तसं बघायला गेलं तर पंत नव्हता, पण स्टील यू टूक. त्या मॅचला किती विकेट घेतल्या टोटल तू? त्या मॅचला 5 विकेट घेतल्या होत्या मी. फाईव्ह पण होतो त्या, फर्स्ट 5 ऑफ यू राईट? हो. ओके ग्रेट ग्रेट. पहिली विकेट घेतली स्कॉट बिहाइंड, त्यावेळेस दुसरी टाकताना तर वाटत नव्हतं की तुला, डोक्यात तरी नव्हतं की बाबा आता दुसरी पहिल्या बॉललाच घेऊ. दुसरी विकेट पडल्यानंतर तुझी मेंटल स्टेट काय होती की मला फिल्डिंग कशी लावायची आहे किंवा काय असं प्रेशर बॅट्समन डोक्यात होतं? ऍक्च्युली असं काही आलं नाही डोक्यात. मी म्हटलं की स्टंपात बॉल टाकू की झालं तर चांगलं आहे, नाही झालं तर इट्स ओके, परत कधीतरी.
सो मी मला आठवतंय की बाउन्सरची फील्ड लावली मी, ओके एक शॉर्ट लेग उभा केला आणि ओ डीप स्क्वेअर लेग लावला, बाउन्सरची फील्ड लावली आणि तो बॅट्समन रेडी झाला होता बाउन्सरला बेसिकली, आणि ओके अँड दॅट वॉज नशिबानी अ डिलिव्हरी. नशिबानी स्टंपात पडला बॉल. नाही, दिस इज व्हॉट वी टॉक अबाउट माइंड गेम. हे जे माइंड गेम असतं की एक लेग साइडला स्ट्रॉंग फिल्डिंग लावणं किंवा शॉर्ट लेग उभं करणं, डीप स्क्वेअर लेग लावणं, जसं तू म्हटलं की तू त्याची मानसिक तयारी त्याची केली होती शॉर्ट बॉलसाठी, पण तू फुल लेंथ डिलिव्हरी टाकली. हे जे असतं, हे जे शिक्षण आहे किंवा हे जे जो विचार करायची पद्धत आहे टुवर्ड क्रिकेट, हे तुला कधीपासून जमायला लागलं की कळलं की आता आपण खेळू शकतो, हे वयाच्या कुठल्या वर्षी तुला कळलं होतं साधारण? ऍक्च्युली त्याची स्टार्ट आय थिंक स्कूलपासून म्हणेन मी, की स्कूलपासून आम्ही खूप मॅचेस खेळवायचे आम्हाला नेवरेकर सर. आय मीन जरी स्कूलमध्ये असेल तरी आमचं ग्राउंड चांगलं मोठं होतं, सो आम्ही वर्षाला ऍटलीस्ट 70-80 मिनिमम मॅचेस खेळायचो, वाव, अदर दॅन द फ्रॅम इराणी ट्रॉफी किंवा अंडर 19 इन्व्हिटेशन. सो त्याचा डिसिजन मेकिंग मध्ये त्याचा फरक पडतो, कारण जेवढ्या वेळा तुम्ही मॅच एक्सपिरियन्स घेता दॅट मेक्स रिअली लॉट ऑफ डिफरन्स. राईट. तेव्हापासून तुझी मेंटल स्ट्रेंथ वाढायला सुरुवात झाली होती, कारण आपण जसं म्हणतो की मी मागच्या पण 1-2 एपिसोड मध्ये बोललो होतो याबाबत की मुंबई पुण्याच्या क्रिकेट मधला फरक, तर बरेच जण मला असं म्हणले की मुंबई जवळ एवढे मॅचेस खेळतात, ते तूही सांगितलंस की तू जास्तीत जास्त मॅचेस खेळलास, त्यामुळे यु विल प्रिपेअर्ड युअर सेल्फ वेल फॉर दिस काइंड ऑफ कॉम्बॅट. हे असं घडू शकतं याची तयारी, तुझी मानसिक तयारी ती असायची. तर त्याकरता तू काही तुझ्या अकॅडमीमध्ये, जसं असं नाव यू आर सी ऑफ दिस व्हेरी गुड क्रिकेट किंगडम अकॅडमी, तर त्याच्याबद्दल थोडं सांग, तिथे तू कसं वर्कआउट करेस, काय प्लान केलं, व्हॉट्स युअर फ्युचर प्लान्स फॉर दिस अकॅडमी? ऍक्च्युली जे लेवल 3 मध्ये मी शिकलो, लेवल 3 आय हॅड डन इन 2013 मध्ये, तर लेवल 3 मध्ये ते लोक जे कोणी कोचेस आहेत जसे रॉजर बिनी सर होते, रुमेश रत्नायके होते, तर जे कोणी सर आहेत ते सांगत होते की वेन यू ट्रेन यू हॅव टू मेक शुअर इट्स लाईक अ मॅच एक्सपिरियन्स. जे अकॅडमीमध्ये पण खेळतो आपण, आजकाल अकॅडमीमध्ये बघतो की मुलाला माहिती असतं की 10 मिनिटं आहेत, तर 10 मिनिटात त्यांनी वसाच घेतलेला असतो की मिनिमम 10 वेळा मी आउट व्हायचंय, म्हणजे मी मारामारीच करायची आहे. सो त्यांनी ते चेंज करायला सांगितलं आणि ते डिफरन्स, म्हणजे आता मी जे नेट्समध्ये करायला सांगतो की मॅच खेळवा नेट्समध्ये, जर आउट झाला तर बाहेर काढा, आणि त्याला कुठल्या स्ट्रोकवर वगैरे काम करायचं असेल तर ते बाहेर बेसिकवर करू द्या किंवा हँगिंग बॉलवर करू द्या. तर राईट. ते आणि आय थिंक आमचे मेंटर कोच इंगळे सर आहेत, तर ते पण सिमिलरली करून घेतात. सो तो डिफरन्स होतो, जेवढे मॅचेस मुलं खेळतील वेदर इट्स इन नेट्स और इन द ग्राउंड तो गेम चेंजर असतो बेसिकली. आय मीन सगळ्यात मोठं उदाहरण इफ यू हॅव टू लुक सचिन तेंडुलकर, आचरेकर सरांनी त्यांना केवढे मॅचेस खेळवले आणि तो डिफरन्स होता. आणि ज्यावेळेस मी रोहित बरोबर बोलत होतो की रोहित सेड ही वॉज लकी की तो मुंबईत होता, कारण त्याला खूप मॅचेस खेळायला मिळायचे, खूप मॅचेस खेळल्यामुळे त्यांचे गेम चेंज झाले. ती तयारी, मॅच ची तयारी हे होणं हे खूप गरजेचं, जसं आपण आता म्हणतोय. तू लेवल 3 कोच जो कोर्स केला होतास, तू लेवल 3 चा हे केला, तू कुठनं केला होतास? मी आयसीसी कडनं केला होता आणि तो कोर्स झाला होता बांगलादेशमध्ये, ओके. आणि भरपूर टेस्ट प्लेयर्स होते, कुमार धर्मसेना होता, मारवन अटापटू होता त्या कोर्सला. सो चांगला रेकग्नाइज लोक होते तिथे आणि त्या कोर्सला मी सेकंड आलो होतो एशियामध्ये. ओके ग्रेट, दॅट इट सेल्फ इज अ गुड अचीवमेंट. त्यावेळेस यू आर पार्ट ऑफ सिंगापूर क्रिकेट ऍज इट इज. करेक्ट, येस. ओके, त्यास तू सिंगापूर मध्ये खेळत होतास का? खेळणं आता अजूनही खेळतोयस का? आता जरा कमी झालंय. सिंगापूर हाऊ? ऍक्च्युली मी लास्ट इयर रिझाईन केलं कॅप्टनशिप वरनं, ओके. आणि आत्ता अजून खेळण्यातनं रिझाईन नाही केलं, आणि ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस डेफिनेटली 1-2 मॅचेस, अजून 1-2 टुर्नामेंट्स खेळेन. असं रिझाईन करू नको खेळण्यापासून. विल लव स्टिल लव टू वॉच यू प्ले, कारण बरेच लोक म्हणतात हा ट्विटर सेहवाग बरोबर तुझी कंपॅरिझन इथे होताना मला दिसतीये, तर नक्की मुलांना अजूनही आवडेल. तू जे लांब लांब छक्के मारत होता आज, ते बघायला सगळ्यांना नक्कीच अजून इथे आवडेल. एक तुझा गेम होता, मला वाटतं तू सिंगापूरकडनंच खेळत होतास, जस नेपाळमध्ये अर्थक्वेक झाला होता, ते एक तुम्ही मॅच खेळला होता, टेल अस समथिंग अबाउट दॅट मॅच.
ऍक्च्युली ती मॅच होती फंड रेझिंग मॅच होती, नेपाळ अगेन्स्ट होती आणि वर्ल्ड वर्ल्ड 11 साठी खेळलो होतो. एशिया एशियन क्रिकेट काउन्सिलनी ते सिलेक्शन केले होते की एशियातले सगळे टीम्स एकत्र आणून त्यांनी टीम बनवली होती. प्लस दे हॅड कॉल्ड ऑस्ट्रेलियन्स ऑल्सो, जसं बांगलादेशमधनं रशीद लतीफ होते, इंडियात आय थिंक वेणू गोपालराव होता, पाकिस्तानमधनं रशीद लतीफ होता, त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा स्टीव ओ कफी होता. सो ती आय थिंक फंड रेझर मॅच होती आणि चांगला एक्सपिरियन्स होता. जयसूर्य आमचा कॅप्टन होता. सो आय थिंक फंड रेझर मॅच जरी असली तरी जयसूर्य बेसिकली इंटेन्स होता त्या मॅचेस साठी, की त्याला ती जिंकायचीच होती, तो त्याला नेपाळ बरोबर हारायचं नव्हतं. सो तो ग्राउंड मध्ये असा खूप स्ट्रिक्ट होता आणि त्यांनी स्टीव ओ कफी आय थिंक त्यांनी इंडिया अगेन्स्ट 7 विकेट काढले मला वाटतंय. तर तो बॉलिंग लेफ्ट आर्म स्पिनर, लेफ्ट आर्म स्पिनर, त्यांनी पहिला बॉल टाकला स्वतःच्याच पायात मारला बॉल आणि मला पण शॉक लागला की अरे हा ऑस्ट्रेलियाला कसा खेळतो. सो मला वाटलं की सुटला असेल बॉल, तर दुसरा बॉल टाकला, दुसरा पण त्यांनी स्वतःच्या पायात मारला. तर जयसूर्य चिडला आणि म्हटला इकडे तू, लहान मुलासारखं बोलून घेतलं त्यांनी त्याला आणि म्हटलं की तुला ऑस्ट्रेलियात घेतलं कोणी, तू क्लब खेळतो की. आणि 6 महिन्यांनी त्यांनी पुण्यात 7 विकेट काढली इंडिया अगेन्स्ट काढल्या होत्या आणि त्यात विराट कोहलीची पण विकेट होती मला वाटतं त्याला. विराट कोहलीला बोल्ड केलं होतं, दॅट वॉज शॉकिंग ती मॅच. पण म्हणजे असं म्हणायला हरकत नाही, जयसूर्याचं इंजेक्शन त्याला चांगलंच वर्मी लागलेलं दिसत होतं म्हणजे त्यावेळेस. ह्या लोकांना आपण ग्रेट आणि सॉलिड क्रिकेटर, चांगले क्रिकेटर म्हणतो, ते याच कारणासाठी कुठलीही मॅच असेल तर ते क्रिकेटची मॅच म्हणूनच खेळतात. म्हणजे ही मला क्लबची आहे किंवा ही इंटरनॅशनल आहे, इथे 10,000 लोक बघतात, इथे कोणी बघत नाहीत, हा विचार मला वाटतं त्यांच्यामध्ये नसतो. राईट, डेफिनेटली. आय थिंक ते द मोमेंट टॉस झालेला असतो ते फोकस्ड असतात आपल्या गेमचे अँड ऍट द सेम टाइम ते एन्जॉयही करतात ऑन द फील्ड मध्ये, प्रेशर नाही टाकत स्वतःवर, पण ते गेम हातात कंट्रोल मधनं जाऊन देत नाहीत हे लक्षात आलं माझ्या. राईट, ओके. म्हणजे शॉर्ट पर्यंत ते मॅच मध्ये असतात. त्यांनी काय वेगळ्या टिप्स मिळाल्या, कारण बऱ्याचशा देशाची लोक तिथे होती, 5-6 देशाची नाव तू आत्ताच घेतली, तर प्रत्येकाचं क्रिकेट कल्चर नक्कीच वेगळं आहे कम्पेअर टू इंडिया. म्हणजे तर तसा तुला काही फरक जाणवला की ऑस्ट्रेलियन्स वेगळे आहेत किंवा अट्रॅक्टिंग आहेत किंवा जयसूर्य जसं तू म्हटलास फोकस्ड आहे, असं काही विशेष कोणाकोणाकडनं काय वाटलं? आय थिंक बाहेरचे क्रिकेटर्स थोडे रिलॅक्स असतात कारण त्यांना एवढं कॉम्पिटिशन नसतं जेवढं आपल्या इंडियामध्ये असतं. आता इंडिया खेळायचं म्हटलं की तुमचं कॉम्पिटिशन तुमच्या स्कूलपासून स्टार्ट होतं, स्कूलपासून, नंतर तुम्ही डिस्ट्रिक्टला खेळता, नंतर स्टेटला खेळता, नंतर झोनला खेळता. सो ते कॉम्पिटिशन आणि कॉन्स्टंट प्रेशर असतं की मी नाही केलं तरी दुसरा कोणीतरी करेल. पण त्या त्या ह्याच्यामध्ये जसं ऑस्ट्रेलियामध्ये फक्त 5 फर्स्ट क्लास टीम आहेत, तर ते लोक खूप रिलॅक्स्ड वाटतात, म्हणजे त्यांना गेमचं प्रेशर नसतं एवढं जे आपल्या इंडियामध्ये बघायला मिळतं की खूप प्रेशर असतं गेमचं, की इट्स लाईक अ लाईफ अँड डेथ सिच्युएशन. सो ते बाहेरच्या लोकांमध्ये बघायला मिळत नाही, तर ते थोडे अजून रिलॅक्स्ड असतात, फ्री असतात. सो तो डिफरन्स मला जाणवला. आणि जे पण इंडिया प्लेयर्स ज्यांना भेटलोय ते पण रिलॅक्स्ड असतात, आय थिंक काम असतं, काय एवढा विचार नाहीत करत. सो आय फील की जे प्रेशर आपले महाराष्ट्राचे किंवा क्लबचे प्लेयर्स घेतात त्यांनी आय थिंक एन्जॉय करायला पाहिजे गेमला जास्त. रिझल्ट इज नॉट इन आर हँड, सिलेक्शन इज नॉट इन आर हँड, तर प्रॉबेबली त्यांनी प्रोग्रेस जास्त जास्ती होईल. तुला असं म्हणायचं की वन यू स्टार्ट एन्जॉईंग यू विल परफॉर्म वेल अँड परफॉर्म बेस्ट ऑफ युअर अबिलिटी. डेफिनेटली. आय थिंक तुम्ही ज्यावेळेस एन्जॉय करता, जसं तुम्ही आता गल्ली क्रिकेट खेळत असाल, तर तिकडे सगळ्यात जास्त चांगला परफॉर्मन्स होतो तुम्हाला, कारण तुम्हाला सिलेक्टरचं प्रेशर नसतं, तुम्हाला परफॉर्मन्सचं प्रेशर नसतं, कारण तुम्ही एन्जॉय करत असता. सो तेच सिमिलरली जर तुम्ही ह्याच्यात आणलं, तुमच्या प्रोफेशनल क्रिकेटमध्ये आणलं, तर खूप मोठा डिफरन्स येतो. आय थिंक ज्यावेळेस मी समद फल्लाला बघतो, आय थिंक ऍज अ तो केवढा मोठा प्लेअर झालाय आता इंडियामध्ये, आय थिंक महाराष्ट्रासाठी एवढे विकेट्स काढले, पण जेव्हा कधी तुम्ही बघाल तो खूप एन्जॉय करतो गेमला. आय थिंक तो डिफरन्स आहे
तो डिफरन्स आहे मला वाटतंय की चांगला क्रिकेटर बनण्यात आणि न बनण्यात. जसं कॅप्टन, जसं तू कॅप्टन एक कंट्री इतके वर्ष लीड करत होतास, तर व्हॉट सॉर्ट ऑफ कॅप्टन यू आर तू? म्हणजे एखाद्या प्लेअरला सांगशील की ही तुला 5 मॅचेस आहेत, या 5 मध्ये डू यू बेस्ट, और दिस इज युअर लास्ट मॅच, ही तुला एक मॅच देतो त्यात डू यू बेस्ट. हाऊ विल अप्रोच टू अ प्लेअर? ऍक्च्युली ज्यावेळेस मी इंडियामध्ये होतो खूप अग्रेसिव्ह होतो, ज्यावेळेस कॅप्टनशिप करायचो खूप अग्रेसिव्ह होतो, कारण ते आपलं कल्चर होतं. पण ज्यावेळेस सिंगापूरला गेलो थोडा पेशंट झालो, थोडा शांत झालो, आणि आय स्टार्टेड अंडरस्टँडिंग की कोणी फेल होण्यासाठी खेळत नाही, एव्हरीबडी वॉन्ट्स टू परफॉर्म सर. सो ऍज अ कॅप्टन ती स्पेस जर दिली मी त्यांना, तर ते डेफिनेटली तुमच्यासाठी परफॉर्म करतील. सो कॅप्टन इज लाईक अ लोनली प्लेस, की यू हॅव टू मेक शुअर, यू हॅव टू फॉरगेट युअर परफॉर्मन्स अँड यू हॅव टू मेक युअर अदर 10 गाईज टू परफॉर्म फॉर यू. सो टू डू दॅट यू हॅव टू मेक शुअर दे गेट इनफ अपॉर्च्युनिटीज, त्यांना इनफ बॅकिंग मिळेल, त्यांना इनफ कॉन्फिडन्स मिळेल, आणि त्यावेळेस ते लोक तुमच्यासाठी भरपूर परफॉर्मन्स करून देतात. सो पहिले 2-3 वर्ष ॲज अ कॅप्टन भरपूर मॅचेस हारलो मी, कारण टीम तयार होत होती त्यावेळेस, टीम वॉज गेटिंग रेडी. सो मला आठवत नाहीये की मी कुणाला स्कोल्ड केलं, कुणाला शिव्या दिल्या किंवा कुणाला ओरडलो मी, एकाही मॅचला नाही केलं मी, पण त्यांनी त्यांचा कॉन्फिडन्स मला वाटतं बिल्टअप होत गेला. आणि आता तुम्ही रिझल्ट बघाल की 58 रँकिंग होतं सिंगापूरचं, ते आता 20th आहे वर्ल्ड मध्ये. आणि टीम्स लाईक झिम्बाब्वे, अफगाणिस्तान, केनिया, या सगळ्या टीम्सला आम्ही हरवलोय कुठल्या ना कुठल्या पॉइंट वर. ग्रेट, म्हणजे 58 रँकिंग मधून आता 29 पर्यंत हे येऊन पोहोचलेलं आहे रादर. आता सिंगापूर 20 वरती आता आलेले, म्हणजे 19 कंट्रीज अजून वरती आहेत जो हू प्ले बेटर क्रिकेट दॅन सिंगापूर. ग्रेट यार, इट इज व्हेरी गुड. पण माय क्वेश्चन रिमेन्स अनआन्सर्ड, व्हॉट सॉर्ट ऑफ कॅप्टन आर यू? की एखाद्याला सांगशील की ह्या 5 मॅचेस तुझ्या आहेत, तू शून्यवर आउट होणार तर 200 रन कर, तू 5 मॅचेस खेळणार आहेस, का तू सांगणार की ही तुझी लास्ट मॅच किंवा ही एकच मॅच मी तुला देतोय, कसं तू लोक? आय थिंक 5 मॅच, मी 5, इनफॅक्ट 10 मॅचेस देतो मी, कारण 10 मॅचेसचं कॉन्फिडन्स दिलं तर तो दुसऱ्या किंवा तिसऱ्या मॅचला रन करतोच किंवा विकेट देतोच तुम्हाला. आणि ऍज अ कॅप्टन मी त्यांना हेच सांगतो की फोकस ठेव, विकेट काढायचा फोकस नको ठेव, ऍज अ बॉलर डॉट बॉलचा फोकस ठेव, आणि ऍज अ बॅट्समन तुला रन बनवायचे तर रनचा फोकस नको ठेव, तिथे थांबायचा फोकस ठेव, आणि तो डिफरन्स होतो. सो ऍज अ कोच ऑल्सो, की माझ्या 2 टीम्स आहेत ज्या एशिया कप जिंकल्या अंडर 16 अंडर 19, सो जे सिंगापूरमध्ये हे कधीच झालं नव्हतं. सो त्या प्लेयर्सला पण मी त्यांचं रूम द्यायचो, आणि सिंगापूर आय मीन एशिया कप मध्ये कधीच सेमीफायनल मध्ये पण नव्हतं आलं, तर ते जिंकायला लागलं त्यानंतर. वा, तुम्ही तुम्हाला ती लाईन मिळाली बेसिकली ज्यासाठी तू एवढा मेहनत करत होतास, यू अलॉंग विथ सागर अँड ऑल. सागर सध्या क्रिकेट पासून दूर आहे सिंगापूरच्या का ही स्टील पार्ट ऑफ इट? नाही, आय थिंक सागर इंडियाला शिफ्ट झाला होता परत, आणि आता परत सिंगापूरला आलाय, पण ही हॅज चेंज हिज करिअर टुवर्ड्स कॉर्पोरेट वर्ल्ड. बँकिंग मला वाटतं, आय तो रोल्स रॉयस मध्ये आहे आता. सो ओके, इन दॅट ट्रॅक ऍट दिस मोमेंट. करेक्ट. ग्रेट ग्रेट. अरे टेल मी समथिंग अबाउट दिस क्रिक किंगडम. तू सीईओ आहेस, कसं कन्सेप्ट डोक्यात आली आणि तू त्याच्याबद्दल कोचेस बद्दल मला तुला विचारायचं आहे. आय विल कम टू दॅट क्वेश्चन. हे सुरज सीईओ बद्दल सांग, कसं घडलंय सगळं? ऍक्च्युली कोचिंग फील्ड मध्ये तर मी ऑलमोस्ट 18-19 वर्ष होतो, आणि असोसिएट नेशन्सचं कोचिंग बघितलं होतं, स्ट्रक्चर बघितलं होतं. ते आय थिंक जे कम्पेअर टू इंडियामध्ये चालतं सिमिलर, त्या लेवलचं स्ट्रक्चर नाही आहे जे कोचेस आपल्याकडे आहेत, जे क्वालिफाईड कोचेस आहेत, तर ते नाही आहे. सो वेन आय स्टार्टेड दिस, की माझा उद्देश होता की जे आपले इंडियातले कोचेस असतील हु कॅन कम्युनिकेट वेल, की त्यांना ओव्हरसीज त्यांना असाइनमेंट्स देऊन आणि त्या कंट्रीचं डेव्हलपमेंट करणं, दॅट विल बी फंटॅस्टिक. सो दॅट वॉज द प्रोजेक्ट आय स्टार्टेड. अँड ऍट द सेम टाइम की इंडियामध्ये पण काही काही अकॅडमीज असतात की 300 मुलं आहेत, 400 मुलं आहेत, पण
तो जो कोचिंगचा रेशो असतो की एका कोच मागे 50-60 मुलं आहेत, तर ते दॅट इज नॉट गुड. आणि इंडियातले जे प्लेयर्स तयार होतात की मेजॉरिटी स्वतःच्या जीवावर तयार होतात की ते चांगले असतात आणि त्यांना महाराष्ट्र खेळले किंवा एनसीएला गेले तर त्यांना ते चांगलं कोचिंग मिळतंच तिथे. सो आमचा उद्देश होता की इंडियामध्ये सेम कोचिंग जी तुम्हाला एनसीए लेवलला मिळते किंवा महाराष्ट्र लेवलला मिळते ती अकॅडमीमध्ये मिळाली जाईल. सो स्टार्टिंग फ्रॉम छोटीशी छोटी गोष्ट की कोचिंग रेशो, की 20 मुलांमागे एक कोच असला पाहिजे, ना की 40-50 मुलांमागे एक कोच असला पाहिजे. सो तो डिफरन्स करायला लागलो. आणि जे कोचेस असतात की कोचेस आर व्हेरी वेल क्वालिफाईड, पण कोचेसला पण एक स्ट्रीम असतं की तुम्ही पहिला ए शिकवा, बी शिकवा, सी शिकवा, ए टू झेड शिकवा, ना की आज मला वाटतंय की मी झेड शिकवणार, उद्या मला वाटतंय की मी ए शिकवणार. तर तो स्ट्रक्चर थोडा लॅकिंग वाटत होता. तर तो स्ट्रक्चर पण आपण आणला, जो स्ट्रक्चर आपल्याला झोनल लेवलला बघायला मिळतो किंवा महाराष्ट्र लेवलला बघायला मिळतो, तर तो स्ट्रक्चर आपण अकॅडमीला द्यायचा प्रयत्न करतो. आणि कमिंग टू द कोचेस, आता जे मी ऑस्ट्रेलियन कोचेस बघितलेत किंवा इंग्लिश कोचेस बघितलेत, सो दे आर वेल वर्स्ट अँड वेल डॉक्युमेंटेशन वाईज, पण त्यांचं कोचिंग आपल्या एवढं चांगलं नसतं. जे कोचिंग मी बघितलेत आपले इंग्लिश सर आहेत किंवा केवढे चांगले कोचेस आपल्याकडे आहेत, त्यांना बाहेर नेणं, एक्सपोजर देणं, तर दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो आपले अपकमिंग कोचेस आहेत, जसं राजेशनी आत्ता थायलंड बरोबर काम केलं, हर्षल फाटकनी थायलंड बरोबर काम केलं आणि दे गेव रिझल्ट. थायलंड तर मॅपवर पण नव्हतं. गर्ल्स टीम त्यांची चांगलं परफॉर्म केलं, तर व्हॉट वी आर ट्राइंग टू डू इज की स्ट्रक्चर देणं आणि गेटिंग देअर आउट इन द वर्ल्ड की हा इंडिया इज द वन हु इज गोइंग टू रन कोचिंग प्रोग्राम्स फ्रॉम नाउ ऑन. ग्रेट, म्हणजे त्या स्टेजवरती आपण आलेलो आहोत. मला वाटतं याचा बेसिक फरक असा आहे की इंडियातले कोचेस चांगले तुला वाटतात किंवा तुझ्या एक्सपिरियन्स प्रमाणे तू सांगतेस की दे बिलीव्ह टू गो आउट देअर इन द मिडल अँड टीच पीपल हाऊ टू प्ले इन्स्टेड ऑफ एका रूम मध्ये एसी रूम मध्ये बसून लॅपटॉप वरती सांगण्यापेक्षा. ते मला वाटतं तो फरक तुला जाणवतो. बरोबर, एक्झॅक्टली. म्हणजे आपले कोचेस असतात हँड्स ऑन असतात, म्हणजे थोडा काय चूक दिसली की ते लगेच त्याला चूक न सांगता त्याला सांगतात की असं केलं तर तू चांगला खेळशील. सो ते तो डिफरन्स आहे. तो डिफरन्स आपल्याला बाहेर नाही बघायला मिळत. आणि बाहेरचं जर कम्पेअर केलं, 105 कंट्रीज खेळतात वर्ल्डमध्ये आणि 105 कंट्रीज मध्ये प्रॉब्ली 22-23 कंट्रीज मध्ये क्रिकेट अकॅडमी आहे. बाकी एक्सपिरियन्स वरच चाललंय, असं स्ट्रक्चरल प्रोग्राम काय नाहीये. जसं मी सेम वे अंपायरिंगचं पण आहे. आता काल मी सायमन टॉफल बरोबर बोलत होतो की हाऊ वी कॅन स्ट्रक्चर दिस, तर तो म्हटला की भले मोठ्या असोसिएशन मध्ये स्ट्रक्चरच नाही. सो दॅट स्ट्रक्चर वी आर ट्राइंग टू गिव्ह. ओके, मी बेसिक तुला स्ट्रक्चर वरती जास्त भर द्यायचा आहे. त्याचं अपब्रिंगिंग जे क्रिकेटर्स आहे, इट हॅज टू बी स्टेप बाय स्टेप, दॅट इज व्हॉट यू वांट टू फोकस इट. करेक्ट, येस. ओके, मग त्याकरता तू काय स्वतः वेगळं प्लॅनिंग केलेलं आहेस, तुझा स्वतःचा काही एक प्रोग्राम बनवलेला आहेस फॉर दिस? सो आता आम्ही एक पाथवे बनवलाय, की कोचेसचा एक पाथवे बनवलाय, प्लेयर्सचा एक पाथवे बनवलाय की त्यांचं प्रोग्रेस कसं झालं पाहिजे. कारण इफ यू हॅव अ गुड कोच, गुड फॅसिलिटी, प्लेयर्स आर गोइंग टू प्रोग्रेस. त्यानंतर जे आमचं करिक्युलम आहे त्याच्यामध्ये आम्ही सांगितलंय की मुलांनी ऍटलिस्ट वर्षाला 25-30 मॅचेस खेळले पाहिजेत आणि त्याचे सीझन्स लावून दिलेत अदर दॅन द कॉम्पिटिशन. सो डेफिनेटली ह्या जर गोष्टी करत गेलं, विच इज बी कॉल्ड एज प्रोसेस, म्हणजे धोनी पण बोलत आला की प्रोसेस इज इम्पॉर्टंट, रिझल्ट इज नॉट इम्पॉर्टंट, ती प्रोसेस एका जागेवर आणायचा प्रयत्न चाललाय. ग्रेट, म्हणजे तू खूप सिस्टमॅटिकली आणि खूप काळजीपूर्वक या सगळ्या गोष्टी करतोय, विच इज व्हेरी गुड कम्पेअर टू. व्हॉट्स युअर एज बाय द वे? आता मला डेफिनेटली हा प्रश्न विचारायला तुला आवडेल. आता 35 इयर्स ओल्ड. एज ऑफ 35, तू एवढं सगळं खांद्यावरती वजन घेतोयस आणि एवढं सिस्टमॅटिकली जायचा प्रयत्न करतोयस, तर आय कॅन बिलीव्ह ऍट द एज ऑफ 55 कुठे मी बघेल तुला. आय होप आय विल बी यू नो वॉचिंग यू समवेअर ऑन द हायएस्ट लेवल व्हॉट यू आर ऍट दिस मोमेंट. तुझं काही स्वतःच असं काही स्वप्न आहे का की आय शुड बी यूड लाईक टू यू सेल्फ सी समवेअर देअर? नाही, ऍक्च्युली एकट्याने काय होत नाही, कारण माझी टीम खूप चांगली आहे. सगळे जे जुडत आहेत आमच्या बरोबर, दे आर व्हेरी गुड. स्टार्टिंग फ्रॉम रोहित शर्मा हिमसेल्फ, की रोहित डझंट गिव्ह हिज नेम
तो स्वतः इन्वॉल्व होतो, तो स्वतः ते किस्से शेअर करतो, तो स्वतः प्रत्येक महिन्याला 5 प्रश्न देतो की हे प्रश्न विचारून ते ॲडव्हान्स मुलांनी उत्तर दिलं पाहिजे. सो स्टार्टिंग फ्रॉम हिम, देन हिज वाईफ, देन वी हॅव प्रशांत जो दिल्ली डेअरडेव्हिल्सला खेळलाय, पराग इंगळे सर. सो खूप चांगली टीम आहे आणि जी काम करते. सो वी वी वुड वॉन्ट टू सी ॲटलीस्ट इन 100 मोर कंट्रीज इन नेक्स्ट 5 इयर्स. आत्ता ऑलरेडी वी आर इन 10 कंट्रीज, सो दॅट्स वेअर वी वॉन्ट टू रीच. ग्रेट ग्रेट, नक्की 100 नाही, अजून जास्त कंट्री जर कुठे अजून या कोरोनामुळे नवीन तयार झाला तिथे पण आम्हाला तुझी अकॅडमी बघायला आवडेल. बट कमिंग बॅक टू दिस पॉइंट, रोहित शर्मा विषयी थोडं सांग ना, तू कसा इंटरॅक्ट केला, कधी त्याला अप्रोच झाला, हे घडलं कधी रोहित बरोबर? ऍक्च्युली मार्च 2018 मध्ये मी प्रशांत बरोबर मी हे विजन शेअर केलं होतं. मी प्रशांत रिअली लाईक इट. प्रशांत बेसिकली पुण्याचाच महाराष्ट्रासाठी खेळला, नंतर मुंबईसाठी खेळला, दिल्ली डेअरडेव्हिल्ससाठी खेळला, तर तो खूप रोहितचा जवळचा मित्र आहे. सो प्रशांतनी ती आयडिया शेअर केली रोहित बरोबर आणि ही रिअली सॉरी मोटिवेट. टू इंटरप्ट यू, मला प्रशांत इंजोर्ड होता म्हणूनच रोहित टूरला गेला असं काहीतरी किस्सा आहे, इफ आय एम नॉट रॉंग. करेक्ट 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 हाँ ओके ओके ओके, मला करेक्ट, पण तो इंजोर्ड होता आणि रिप्लेसमेंट म्हणून रोहित शर्मा त्या टूर वरती गेला. करेक्ट करेक्ट, आय थिंक तसाच आहे. प्रशांत ब्रिलियंट बॅट्समन होता डेफिनेटली. सो त्यानंतर मी आणि पराग प्रशांत बरोबर रोहितला भेटायला गेलो IPL च्या आदल्या दिवशी, आणि त्याला पूर्ण प्रोग्राम सांगितला असं असं आहे. तर ही रेडिली ऍक्सेप्टेड इट आणि तो म्हटला दिस इज ह्यूज आणि दिस इज व्हेरी नाईस अँड आय वुड लाईक टू सपोर्ट इट. आणि तो स्वतः जॉईन झाला आणि एव्हरी टाइम वी गिव्ह हिम अपडेट की काय चाललंय, आपला प्रोग्राम कसा चाललाय, आणि ही ऍक्टिव्हली इन्वॉल्व हिमसेल्फ. सो दॅट इज व्हेरी व्हेरी गुड. आणि ॲट प्लेअर ॲट दॅट स्टेचर एवढा टाइम देणं अकॅडमीसाठी, दॅट इज आउटस्टँडिंग. ट्रू, व्हेरी ट्रू. त्याच्या बिझी शेड्यूल बंद सुद्धा मी बघतो, बरेच त्याचे व्हिडिओज असतात किंवा व्हेनेव्हर ही गेट्स टाइम डेफिनेटली तो हेच बोलायला चुकत नाही, तुमच्या अकॅडमी बद्दल नक्कीच तो अपडेट्स कायम कायम करत असतो. तर डेफिनेटली तुझा चॉईस पण म्हणायला लागेल, तुझं एक राईट, एक योग्य माणूस तू योग्य जागेसाठी निवडलेला आहेत, कारण देर आर प्लेंटी ऑफ पीपल हु वॉन्ट्स टू इन्व्हेस्ट, बट असा कोणी मला वाटतं दुसरा नसेल की ज्याला स्वतःला त्याच्यामध्ये एवढा इंटरेस्ट आहे, हे स्वतःहून करायसाठी त्याच्या मनापासून त्याला वाटतंय. हा, आणि आय मीन मोर इम्पॉर्टंट थिंग इज की तो पैशाचा एवढा विचार नाही करत. आणि इफ यू लुक ॲट इट की आमचं विजन आहे की दिस अकॅडमी शुड रीच टू एव्हरी वन, आणि असं नाही पाहिजे की इट्स अ मॉनिटरी अकॅडमी किंवा काय. सो दॅट इज समथिंग गुड अबाउट रोहित की वी हॅव केप्ट दिस विद इन लिमिट्स ऑफ एनी कोच कॅन अफोर्ड दिस अकॅडमी, गुड गुड, एनी कोच कॅन यूज द प्लॅटफॉर्म. ग्रेट. कोणत्या कोणत्या कंट्रीज मध्ये आतापर्यंत तुम्ही पोहोचलेला आहात जिथे क्रिकेट नाहीये, तसं असं आपण सुरुवात करूया. ऍक्च्युली आत्ता एक आपला कॉल सुरू होण्याच्या आधीच अर्धा तास मीटिंग झाली आणि गुड न्यूज आली की जर्मनीमध्ये क्रिकेट सुरू होतंय लॉकडाऊन ओपन होऊन. वाह, सो विच वॉज व्हेरी गुड फॉर अस. सो ते नेक्स्ट वीकमध्ये जर्मनीमध्ये सुरू होतंय. ओके. त्याच्या व्यतिरिक्त कुठल्या देशात आहात? सो जर्मनीमध्ये आहे, कतारमध्ये आहे, कॅनडामध्ये सुरू होणार आहे, जपानमध्ये सुरू होणार आहे, इंडोनेशियामध्ये सुरू होणार आहे, त्यानंतर UK, ऑब्विसली UK इज नोन टू एव्हरी वन, UK मध्ये सुरू होणार आहे, USA मध्ये सुरू होणार आहे, बेल्जियममध्ये सुरू होणार आहे. बेल्जियम आय थिंक मोस्ट ऑफ द पीपल वोंट नो की तिथे क्रिकेट आहे की नाही, सो दे हॅव व्हेरी गुड. नेदरलँड्सला सुरू होणार आहे. तू जी नावं घेतलीस त्यातलं मला वाटतं जपान आणि बेल्जियम, दीज टू कंट्रीज, आय डोंट थिंक त्याचा लांब लांब पर्यंत क्रिकेटशी विशेष असा काही संबंध आहे. तर मग मला वाटतं परत काही किस्से बघायला मिळतील, अंडर आर्म थ्रो किंवा लेफ्टी तसे काही मला कोचना एक्सपिरियन्स करायला मिळेल का तिथे असं काही? आय होप नॉट. आय थिंक जपान मध्ये ते होऊ शकतं मला वाटतंय, कारण जपान मध्ये एवढं एक्सपोजर नाही आहे क्रिकेटला. पण जपान जी अंडर 19 ची जी टीम होती दे प्लेड वर्ल्ड कप रिसेंटली, आय थिंक इंडिया बरोबर येस 50 वगैरे ऑल आउट झाले होते, बट दोज वेअर ऑल मेजॉरिटी इंडियन बॅकग्राऊंड वाले सगळे होते. तिथे आतापर्यंत कल्चर, क्रिकेट कल्चर ऑलमोस्ट हळूहळू पोचतंय असं तुला वाटतंय? करेक्ट. आय थिंक क्रिकेट जिथे जिथे आपले इंडियन्स गेलेत तिथे तिथे क्रिकेट पोचायला लागले. आय थिंक
ज्यावेळेस मी सॅन होजेला सॅन फ्रान्सिस्कोला गेलो होतो लास्ट इयर, तर तिथे मी म्हटलं अमेरिकन कुठे आहे तिथे, तिथे अमेरिकनच दिसत नव्हते, सगळे इंडियनच दिसत होते. आता सिंगापूरची काय परिस्थिती क्रिकेट मध्ये? आता देर आर मोर एशियन्स इंडियन्स ओर हाउ इज इट? ऍक्च्युली एशियन्स पण आलेत आणि इंडियन्स पण भरपूर आहेत, जे इकडे सेटल झालेत ते इकडचे सिटीजन झालेत. ते ऑलमोस्ट 90% पीपल इन सिंगापूर टीम होल्ड सिंगापूर पासपोर्ट. ओके ओके ग्रेट. तर मित्रांनो, आपण बराच वेळाला चेतनशी गप्पा मारतोय. थोडस या येणाऱ्या मंगळवाराबद्दल तुम्हाला सांगतो. येणाऱ्या मंगळवारी आपल्या बरोबर नवीन गेस्ट असणार आहेत. ते असणार आहेत पुनीत बालन. आपण क्रिकेट गप्पा यावरती पुनीत बालन यांच्याशी गप्पा मारणार. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पुनीत बालन पुण्यात सध्या किती मोठं काम करत आहेत, पण त्याहून जास्त ते एक मोठे क्रिकेट प्रेमी सुद्धा आहेत. तर आपण तो ऍस्पेक्ट त्यांचा बघणार आहोत, त्यांना क्रिकेट बद्दल त्यांचं प्रेम, त्यांचं साऊथ आफ्रिकेमध्ये असलेला त्यांच्या स्वतःच्या 2-3 ज्या टीम्स आहेत त्याबद्दल देखील आपण बोलणार आहोत. तर स्टेट येऊन आपण पुढच्या शुक्रवारी मंगळवारी माफ करा मंगळवार आणि शुक्रवार असं 2 दिवस आपण आठवड्यात याचा आता प्रयत्न करतोय. जास्त तुम्हाला त्रास देणार नाहीये मी, आठवड्यात फक्त 2 दिवस आपण भेटूयात, जास्त मजा करता येईल. यश, कमिंग बॅक टू यू, एनी एनी स्पेसिफिक थिंग तुला फोकस करायची आहे का की पुण्याच्या क्रिकेट बद्दल? तू स्वतः पुण्यात क्रिकेट खेळलाय आणि एकंदरीत मला तुझ्या ह्याच्यापर्यंत आता वाटतंय की पुण्यातल्या कोचेसवरती तुझं विशेष प्रेम आहे, रादर इंडियातल्या कोचेसवरती तुझं विशेष प्रेम आहे असं दिसतंय, तर त्याचं काही विशेष कारण का ते खरंच तेवढे क्वालिफाय आहेत, तेवढे चांगले आहेत? नाही, ऍक्च्युली इंडियातले कोचेस चांगलेच आहेत आणि पर्सनली आता पुण्यातला प्रेम प्रेम जो आहे प्रेम आहिरे, सो त्यांनी लेवल 2 कोचिंग कोर्स केला, आता तो सिंगापूरमध्ये काम करतोय, ही इज डायरेक्टर ऑफ कोचिंग इन सिंगापूर, आणि जे रिझल्ट दिसत आहेत मुलांमध्ये दॅट इज फिनॉमिनल. आणि ते रिझल्ट आय थिंक इंडियातले जे कोचेस जे आणू शकतात आय थिंक ते बाहेर तेवढं मला नाही वाटत, कारण इंडियामध्ये टीचर्स कल्चर हे खूप पूर्वीपासून आहे. त्यामध्ये कोचेसना ग्रूम करण्यासाठी म्हणून तू जो प्रयत्न केलेला आहेस, जसं तू म्हणतोस की इंडियातले कोचेस चांगले आहेत, त्याचा एक आपण असं घेऊयात का त्यांना शिकायची तयारी आहे, दे वुड लाईक टू अडॉप्ट न्यू स्ट्रॅटेजीज? डेफिनेटली आय थिंक दे वुड लाईक टू इनोव्हेट, ते शिकण्यासाठी पण ते रेडी असतात, तो डिफरन्स आहे तो आय थिंक बाहेर. आणि त्यांच्याकडे बेसिकली नॉलेज अवेलेबल आहे, इंडियामध्ये क्रिकेट हे रक्तात आहे आपल्या, तर ते बाहेर बघायला नाही मिळत. सो दॅट इज द डिफरन्स. आणि आपला कोच घरातनच सुरू होतात, जसे घरी आले की आई वडील म्हणतात अरे काय वाकडा मारला बॉल, तू सरळ खेळायला पाहिजे, तर कोचिंग रक्तातच आहे. त्यामुळे घरापासून अगदी पहिली दुसरीपासून चालू होत असं तुला म्हणायचंय? हो डेफिनेटली. ग्रेट ग्रेट ग्रेट. तू चेतन, तुझ्या लग्नाविषयी आपला बोलायचा विषय राहिला, मला वाटतं 2012 तू लग्न केलंस. तू सिंगापूरमध्ये, तुझी बायको पुण्यातली का सिंगापूरमध्ये? पुण्यातली बायको आहे माझी, 2012 पुण्यातच लग्न झालं. तुझे रूट्स अजून पुण्यामध्ये तसेच आहेत? हो रूट्स पुण्यामध्येच आहेत. आता पुण्यात कुठे राहिलास तू, कुठल्या एरियामध्ये राहिलास? पुण्यात आता नांदेड सिटी मध्ये आहे, नांदेड सिटी मध्ये आता सध्या राहतो. तिकडे तुझे पॅरेंट्स इथे असतात, आई वडील दोघेही पुण्यामध्ये आहेत? नाही, सगळे सिंगापूरलाच आहेत, इकडे माया बरोबरच आहेत. ओके, मी पूर्ण फॅमिली आता तिथे सेटल झालेली आहे. करेक्ट, पुणेकर नाही म्हटलं पाहिजे असं मला वाटायला लागलेलं आहे थोडक्यामध्ये. माझी बहीण US असते, ती कोलंबसला असते, तर सगळे आता जनरली बाहेरच आहेत, पण पुण्यात आम्ही नेहमीच असतो. पण काय बोलशील पुण्याबद्दल, जाता जाता पुण्याबद्दल काय सांगशील, जिथे तुझं क्रिकेट करिअर चालू झालं त्या शहरांनी एवढं मोठं फेम दिला, आज तू इतक्या मोठ्या पोस्टवरती आहेस, काय म्हणशील पुण्याबद्दल, पुणेकरांबद्दल काय म्हणशील? आय थिंक पुणेकरांमुळेच लोक मोठं होतात आणि पुण्यातनच शिवाजी महाराज पण झाले. सो पुणे इज द बेस्ट प्लेस वेअर एनीबडी वुड वॉन्ट टू कम अँड वुड वॉन्ट टू लिव्ह अँड स्टे. ग्रेट ग्रेट. यस चेतन, थँक्स अ लॉट, मजा आली, खूप गप्पा झाल्या, खूप बोलणं झालं, बरेच तुझे फ्रेंड्स पण आपल्या बरोबर होते, किरण पण होता मगाशी बाबा, आपल्याला जॉईन झाला होता, तर अजून आहे तो बघतोय. तर खरंच मजा आली, खूप बऱ्याच गोष्टी तुझ्याकडे शिकायला मिळाल्या, तुझ्याकडे बऱ्याच गोष्टी कळल्या, आणि थँक्स अ लॉट फॉर युअर टाइम. जाता जाता काही मित्रांना सांगशील? थँक्यू सो मच गाईज फॉर जॉईनिंग, थँक्यू निलेश, यू आर डुईंग अ गुड जॉब. सगळे पुण्याचे क्रिकेटर्स जमा होत आहेत, शंतन सरांना, जाधव सरांना बघून मजा आली.
सो प्लीज कीप ब्रिंगिंग गेस्ट लाईक दिस. डेफिनेटली डेफिनेटली मित्रांनो, असेच बरेच खूप अजून क्रिकेटर्स येणार आहेत. लिस्ट माझी मोठी आहे, फुलस्केपची 4-5 पानं ऑलरेडी भरलेली आहेत, सगळ्या तयार देखील झालेल्या आहेत. तर आपण दर आठवड्याला दोनदा भेटतच जाऊया. मजा आली. थँक्स फॉर जॉईनिंग. थँक्यू चेतन. थँक्स अ लॉट. थँक्यू. गुड नाईट. सी यू. बाय बाय.